मंडळीची सुरुवात. येशू स्वर्गात गेल्यानंतर येशूच्या आज्ञाप्रमाणे शिष्य यरुशलेम मध्ये राहिले. त्या ठिकाणाचे लोक विश्वासणारे एकत्र जमून प्रार्थना करण्यासाठी नेहमी येत असत. प्रत्येक वर्षी ओलांडण सणानंतर 50 दिवसांनी यहुदी लोक पेंटिकॉस्ट नावाचा महत्वाचा सण साजरा करत असत. हा यहुदी लोकांचा कापणीचा वेळ होता. जगातील सर्व यहुदी लोक यरुशलेमेत येऊन पेंटिकॉस्ट साजरा करत. यावेळी येशूचे स्वर्गारोहण झाल्यानंतर जवळपास 1 आठवड्यानंतर पेंटिकॉस्ट आला होता. जेव्हा सर्व विश्वासणारे एकत्र आले तेव्हा अचानक ते बसले होते ती खोली वाऱ्याच्या आवाजाने भरून गेली. तेव्हा आगीच्या ज्वालासारख्या जिभा त्यांना सर्व विश्वासणाऱ्यांच्या डोक्यावर दिसल्या. ते सर्व पवित्र आत्म्याने भरून गेले व वेगवेगळ्या भाषेत बोलायला लागले. यरुशलेमेतील लोकांनी जेव्हा तो आवाज ऐकला तेव्हा हे काय आहे ते पाहण्यासाठी आले. जेव्हा लोकांनी विश्वासणाऱ्यांना देवाची स्तुती व अद्भुत कामे सांगताना ऐकले व त्यांच्या मातृभाषेत ती स्तुती देवाचे गौरव करताना ऐकले व त्या लोकांना खूप नवल वाटले. काही लोकांना वाटले की विश्वासणारे दारू पिऊन झिंगत आहेत, पण पेत्र बोलायला लागला, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या, हे लोक दारू पिऊन झिंगत नाही, तर ह्याद्वारे योएलचे वचन पूर्ण झाले. देवाने म्हटले, शेवटच्या दिवसात मी आपल्या आत्म्याचा वर्षाव करेन. अहो इस्रायली लोकांनो, येशूने देवाच्या सामर्थ्याने मोठे अद्भुत कामे केले जे तुम्ही स्वतः आपल्या डोळ्यांनी बघितले व तुम्हाला माहिती आहे, पण तुम्ही त्याला वधस्तंभावर मारले. जरी येशू मेला होता तरी देवाने त्याला मरणातून जिवंत केले. या घटनेद्वारे हे वचन पूर्ण झाले, तू आपल्या पवित्रास कबरेमध्ये कुजू देणार नाही. आम्ही या सर्व गोष्टीचे पुरावे आहोत की देवाने येशूला मरणातून जिवंत केले आहे. येशू आता आपल्या देवपित्याच्या उजव्या बाजूला उंच आहे आणि येशूने वचन दिल्याप्रमाणे त्याने आमच्यासाठी पवित्र आत्मा पाठवून दिला आहे. आता जे काही तुम्ही पाहत व ऐकत आहात त्या सर्व गोष्टी पवित्र आत्मा करत आहे. तुम्ही येशू ह्या माणसाला वधस्तंभावर मारले, पण आता तुम्हाला समजू द्या की ज्याला तुम्ही नाकारले व वधस्तंभावर मारले त्याला देवाने प्रभू व ख्रिस्त बनवून ठेवले आहे. पेत्राचे भाषण ऐकणाऱ्यांच्या मनाला त्या गोष्टी खूप लागल्या, म्हणून त्यांनी पेत्र व अन्य शिष्यांना विचारले, भाऊन हो आता आम्ही काय करायचं. पेत्र त्यांना म्हणाला, तुम्हापैकी प्रत्येकाने आपापल्या पापांचा पश्चाताप करून येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्यावा, म्हणजे देव तुम्हाला तुमच्या पापांची क्षमा करेल, मग तो तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान पण देईल. तेव्हा जवळपास 3,000 लोकांनी पेत्राच्या बोलण्यावरून विश्वास ठेवला व येशूचे शिष्य झाले. त्यांनी बाप्तिस्मा घेतला व यरुशलेमच्या मंडळीला जाऊन मिळाले. शिष्य प्रेषितांच्या शिक्षणात व संगतीत भाकर मोडण्यात व दुसऱ्या बरोबर प्रार्थना करण्यास तत्पर असत. ते आनंदाने एकत्र देवाची स्तुती करत व त्यांचे सर्व काही सामायिक होते. सर्व लोक त्यांना खुश असत. प्रत्येक दिवशी त्यांच्यामध्ये नवीन विश्वासी त्यांच्यामध्ये येत असत.